नमस्कार भावा बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा या सणाच्या निमित्ताने आज आपण बघणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारी मावा बर्फीसारखी चवीला असणारी नारळाची बर्फी, बर्फी। मऊ लुसलुशीत तयार करणार आहोत यामध्ये आज आपण असं एक साहित्य वापरणार आहोत की ज्यामुळे याची चव अगदी मावा बर्फीसारखीच तयार होईल नमस्कार मी ज्योतिज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण पांढरी शुभ्र आणि चवीला मावा बर्फीसारखी होणारी नारळची बर्फी बघणार आहोत तर चला मग वेळ न वाया घालवता याच्या रेसिपीला आपण करूया सुरुवात मी इथं घेतलेला आहे एक ओला नारळ आता हा नारळ मी फोडून याची वरची साल काढून घेणार आहे मी याची वरची साल घेतलेली आहे काढून आणि यामुळे याची पातळ काप केलेली आहे यामुळे काय होईल आपली बर्फी जी आहे ती अगदी पांढरी शुभ्र तयार होईल म्हणून मी याची वरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता हे मिक्सरच्या पॉटला टाकायचं आणि अगदी बारीक असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मी आता हे बारीक असं तयार करून घेतलेलं आहे आता हा जो नारळाचा आपण बारीक चुरा केला हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे वाटीनी आणि अगदी भरगच्च अशी दाबून वाटी घ्यायची ज्यामुळे हा व्यवस्थित मोजला जाईल आणि याचंच प्रमाण आपल्याला यासाठी घ्यायचं आहे की जेवढा नारळाचा केस आहे त्याच्या अर्धीच साखर वापरायची आहे आपल्याला इथं म्हणून मी आता हा मोजून घेत आहे तर अंदाजे माझा दोन वाटी एवढा हा होईल हा मोजून घेतल्यामुळे आपलं प्रमाण अगदी योग्य ठरणार आहे साखरेचं त्यामुळं मी हा पूर्ण किस मोजून घेत आहे नारळाचा आता हा दोन वाटी झालेला आहे तर दोन वाटीसाठी आपल्याला एक वाटी साखरेचं प्रमाण लागणार आहे अगदी योग्य प्रमाण असं हे आहे आता मी इथे एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चम्मच तूप घालत आहे तूप घातल्यानंतर आपल्याला जे नारळाचा कीस करून ठेवला होता ते त्यावर परतून घ्यायचं आहे आता हे दोन ते तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित तुपावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामुळे आपलं जे खोबरा आहे त्याच्यातला ओलावा कमी होतो आणि कमी ओलावा कमी झाल्यामुळे वडी बनायला खूप छान मदत होते आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे साखर साखर ॲड केल्यानंतर याला पुन्हा ओलावा सुटतो आता हे असंच साखर विरघळेपर्यंत मिक्स करत जायचं आणि साखर विरघळायला लागली की मग छान हे एकजीव होतं आणि एकजीव झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घरातलं एक, एक, एक साहित्य जे मी वापरणार आहे तेच वापरायचं आहे ते तर ही वडी मऊ लुसलुशीत आणि एकदम मावा टाईप बर्फी लागते ना तर ते साहित्य म्हणजे आपली दुधावरची साय एक चमच मी इथं फेटून घातलेली आहे त्यामुळे हिची चव अतिशय छान अशी लागते तर नक्की ट्राय करा या मेथडनी तर आता ही साय घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एकजीव हे पूर्ण करून घ्यायचं आहे आणि हे कमीत कमी आपल्याला दहा मिनटं बारीक गॅसवर परतत राहायचं आहे जोपर्यंत याचं टेक्स्चर एकदम वडी पडण्यासारखं होत नाही तोपर्यंत सारखं मंद गॅसवर आपल्याला हे परतत राहायचं पर आहे आता हे सारखं परतून मला इथं एक दहा मिनिट झालेले आहेत आणि याच्यातलं थोडंसं उचलून बघायचं बॅटर आणि अगदी त्याचा गोळा तयार होईल असं हे झालं म्हणजे आपलं वडीचं बॅटर अगदी योग्य आहे आणि या स्टेजवर आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथे एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही कशामध्ये पण हे सेट करू शकता आता मी हे सर्व बॅटर या ताटाला तूप लावलेलं आहे त्यामध्ये पूर्ण टाकून घेणार आहे आणि टाकल्यानंतर तुम्ही हे गरम असल्यामुळे एखाद्या पॅचूला किंवा चम्मचच्या सहाय्याने सेट करून घेऊ शकतं आता मी पूर्ण हे पॅचुलाच्या साह्यानं सेट करून घेते आता आपल्याला वडी कितपत जाड हवी आहे पातळ हवी आहे त्याप्रमाणे हे सेट करायचं आणि वडी थोडी पातळ बनवली तर चार तासात आरामात सेट होते असंही खोबऱ्या वडीला नारळाची आपण ज्या ओल्या नारळाची आपण वडी बनवतो तिला सेट व्हायला थोडा वेळ लागतो म्हणजे भरपूरच वेळ लागतो तीन ते चार तास आरामात लागतात तर ही सेट व्हायला आता हिच्यावर लगेच कट मारून घ्यायचे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हिला कट करू शकता आता मी चौकोनी वडी करणार आहे त्यामुळं मी चौकोनी याच्यावर लायनिंग आखून घेत आहे नंतर मग सेट झाल्यानंतर लायनिंग आखायला थोडं अवघड जातं आणि या वडीला थोडा वेळ लागतो तर सेट व्हायला अंदाजे तीन ते चार तास लागतात तर मी यावर थोडे पिस्ते लावून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता नारळाची वडी पांढरी शुभ्रही छान दिसते आणि असं पिस्त्याने जर सजवली तर आणखी छान दिसते पिस्ते लावल्यानंतर थोडे त्याला प्रेस करायचे प्रेस केल्यानंतर अतिशय छान अशी ही वडी तयार होते आता तीन ते चार तास हिला झालेले आहे बघा आता माझी वडी सेट झालेली आहे ज्या कटवर आपण पहिले कट लावले होते त्याच कटवर कट लावायचे आणि हळुवारपणे ही वडी काढून घ्यायची आता आपली वडी मऊ लुसलुशीत अशी इथं तयार झालेली आहे मस्तच मी एकदम जाडंही नाही आणि एकदम पातळही नाही अशी ही वडी बनवलेली आहे बघा किती छान आपली वडी इथं रेडी झालेली आहे आणि चार तासांनी ही वडी रेडी झालेली आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतची बेलघंटाही क्लिक करायला अजिबात विसरू नका यामुळे आमचे कुठलेही व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला बघायला मिळतील तर अशी माझी मऊ लुसलुसित वडी इथं रेडी झालेली आहे आणि मी तिला एका प्लेटमध्ये सर्व करत आहे मस्तच अशी वडी इथं रेडी झालेली आहे मी तिचं टेक्स्चर पण तुम्हाला दाखवते की आपली वडी किती छान मऊ लुसलुशीत अशी मावा बर्फीसारखी टेस्ट देणारी झालेली आहे नारळ बर्फी केल्यानंतर हिला सेट व्हायला बराच वेळ लागतो त्यामुळं पेशन्स असणं खूप गरजेचं आहे आता मी एक वडी तुम्हाला तोडून पण दाखवते मस्त अशी नारळ बर्फी तयार झालेली आहे बघायचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद